आजचा दुसरा दिवस आपल्या भेटीचा आहे. वाचन संस्कृतीवरती आपण काल बोललो आणि मोकळेपणाने झाल्या गप्पा होत्या, पण थोडं थोडा बदल आज केलेला आहे. असा केलं आहे आपण की आधी चिठ्ठ्या घेऊन आपण चिठ्ठ्यांमधनं जे काय बोललं जाईल ते आजचं भाषण म्हणा, व्याख्यान म्हणा किंवा आदानप्रदान म्हणा विचारांचं, असं ते आपण करणार होतो. आता उभं राहून आपण फक्त तो एक विषय घेऊन बोलायला सुरुवात करूच असं नाही, आणि म्हणून एक नवीन प्रयोग या दृष्टिकोनातून चिठ्ठ्या आधी घ्यायचं ठरवलं. आयोजकही म्हणाले की कल्पना चांगली आहे, आणि असं रात्रभर मीही त्याचा थोडा विचार करत होतो. कारण आजचा जो विषय आपल्याला बोलायला सांगितला होता तो विषय होता की सकारात्मक जीवन पद्धती आणि मुळात सकारात्मक विचार, आणि हा अगदी सगळीकडे असलेला सध्याचा ज्वलंत विषय आहे चाललेला, सर्व भाषांमध्ये चाललाय पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे सगळं. तर पॉझिटिव्ह थिंकिंग म्हटलं की त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपण डोक्यात घेतली पाहिजे, ती म्हणजे नेगेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय. म्हणजे सकारात्मक विचार पद्धती, सकारात्मक जगणं याचा अर्थ नकारात्मक काहीतरी आहे, आणि ते डावलून किंवा त्याचा सांगोपांग विचार करून झाल्यावर काय करायचं हा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला आपण सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक जीवन पद्धती वगैरे या संदर्भामध्ये आत्ता आपण बोलणार आहोत. आता मुळात कसं आहे मी सांगतो आपल्याला की मला सकारात्मक विचार केले पाहिजेत, आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती यूट्यूबवर असतील किंवा काही काही शिबिरांमधनं वगैरे घेत सांगितलं जातं. सकारात्मक विचार पद्धती, सकारात्मक विचारसरणी तुम्ही कशी ठेवा, आणि याचं एक आपल्याला ते शिक्षण देतात सुद्धा, नाही अशातला भाग नाही. ते शिक्षण आवश्यक आहे का, तर ते आवश्यकही आहे. कारण आजचा एकूणच सगळा काळ पाहता हा केवळ नकारात्मकच विचारांनी त्रस्त आहे, पीडित आहे असं मी काही लगेच मानणार नाही, पण एकूण सगळी जी सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती पाहता किंवा भावनांच्या संदर्भातली परिस्थिती पाहता नकारात्मकतेकडे अधिक संख्यात्मक माणसं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. कारण गुन्हेगारीचं सुद्धा प्रमाण दिवसेदिवस वाढत चाललं आहे. अशा ह्याच्यात आपल्याला सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक जीवन पद्धतीचा स्वीकार आपण करायचा, म्हणजे नक्की काय करायचं. मुळात आपल्याकडे काय आहे की एका विचारसरणीतून दुसऱ्या विचारसरणीत जाणं हे फार कठीण असतं, फारच कठीण असतं. आणि ते कठीण असतं पण तरीसुद्धा ते करावं लागतं का, ते सगळं करणं बाय चॉईस आहे का बाय कंपल्शन आहे, याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा एक मूलभूत विचार आपला निश्चित झाला की मग आपण ती बाजू स्वीकारतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक फार सुंदर संकल्पना आहे, चांगला शब्दप्रयोग आहे त्याच्याकरता, आणि त्याच्यासाठी असलेली एक कृती सुद्धा आहे. म्हणजे ह्याच्यातनं वास्तविक पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे हा विषय आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी आलेला आहे, पाश्चिमात्य लोकांच्यातही तो आलेला आहे, नाही अशातला भाग नाही. आपणच अगदी सगळ्याच बाबतीत सर्वश्रेष्ठ आहोत असं मी स्वतः कधीच मानत नाही, परंतु आपल्याकडे तपश्चर्या नावाचा एक शब्द होता. आता ही तपश्चर्या म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यासमोरचं चित्र आहे. मुळात आधी ऋषीमुनी हे खूप मोठे केस, खूप मोठ्या दाढ्या, खूप मोठे जटा आणि ते ठराविक एक विशिष्ट वस्त्र पांघरलेली वगैरे अशा ह्याच्यात, आणि ती कुठंतरी गिरिकंदरात किंवा रानावनात बसलेली आपल्याला दाखवली जाते किंवा असते असं आपल्याला भासवलं जातं. आणि अशा ह्या एकूण सगळ्या परिस्थितीमध्ये ही माणसं तपाला बसतात, तपश्चर्याला बसतात, किंवा आपण म्हणताना सुद्धा म्हणतो की अरे दोन्हा फार मोठा तपस्वी होऊन गेला. मग आता हा तपस्वी आणि तपश्चर्या आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, नेगेटिव्ह थिंकिंग या सगळ्याची सरमिसळ होणं फार गरजेचं आहे. मूलभूत विचार असा आहे की तप म्हणजे नक्की काय असतं. माझी अमुक एक विचारसरणी आहे, माझी एक अशा प्रकारची कृतिशीलता आहे, मी अशा प्रकारे एखाद्या विचारांवरती कृती करतो आणि ती मला आता करायची नाही आहे, मला ह्या विचारांनी जायचं आहे, मला ह्या कृतिशीलतेत शिरायचं आहे. हा जो मधला संघर्ष आहे, एक न करणं आणि एक त्याला पर्याय म्हणून काय करणं, ही जे मधलं जे हे जे आहे हा संघर्ष, हा संघर्ष आणि कुठलाही संघर्ष किंवा कुठलाही संघर्ष हा शब्द जेव्हा आपण मुळात वापरतो त्यावेळेला तो घर्षणात आलेला असतो, आणि घर्षण म्हणजे तप्तता आहे.
आणि त्या तप्ततेतनं जे निर्माण होतं त्याचा जो परिपाक असतो, त्याचा जो शेवट असतो आणि त्याचं जे फलात्मक रूपांतर झालेलं असतं तेव्हा ती तपश्चर्या पूर्णत्वाला गेली असं आपण म्हणूया. म्हणजेच काय झालं की नकारात्मकतेकडनं सकारात्मकतेकडे जाण्याचा हा जो संघर्षाचा खूप मोठा मार्ग आहे तो एक प्रकारचा तप आहे, ती तपश्चर्या. आणि मग या तपश्चर्येला आमच्याकडे ते तपाला जात असत ऋषीमुनी, ते एकटे जात असत, कुणाला बरोबर घेत नसत. रानावनात एकटे बसायचे, गिरीकंदरात एकटे बसायचे, कुणाशी संपर्कही ते ठेवायचे नाही. पण मग आपण तर इथे राहतो, हजारो माणसं ये जा करत असतात, आपल्या अवतीभोवती असतात. मुळात आधी प्रत्येकाच्या आपल्या घरातच काही माणसं असतात, चार असतात, पाच असतात, कितीही असतात. अशा ह्याच्यात माझ्या अर्थ तपश्चर्या होणार कशी, मी पॉझिटिव्हकडनं निघा निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हमध्ये जाणार कसा, असे अनेक प्रश्न येतात. प्रश्न अतिशय स्वाभाविक आहे. पण एकदा हा मनाचा निश्चय निश्चित विचार केला की सकारात्मक थिंकिंग हे आधी जर केलं तर खरंच सकारात्मक जीवनशैलीकडे वळता येतं का, आणि सकारात्मक विचार आम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतो का, यश वगैरे किंवा काही फळ थोडक्यात फळ देऊ शकतो का, या सगळ्याचा आधी मुळात विचार होणं गरजेचं आहे की सकारात्मक विचार आणि सकारात्मक जीवनशैली ही आपल्याला खूप काही देऊन जाते. पण मी मगाशी म्हटलं तसं की निगेटिव्हिटी नकारात्मकतेने इतका मोठा पगडा समूचे विश्वावरती घातलेला आहे आणि त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडून सकारात्मकतेकडे येण्यासाठी तपश्चर्येचा हा एकमेव मार्ग आहे. किंबहुना तीच आहे ती तपश्चर्या. तप्ततेचा मी अर्थ सांगितला, तपश्चर्या शब्दाचाही अर्थ, संकल्पनेचाही अर्थ सांगितला. पण याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण या बोलण्यात आणि तपश्चर्याच्या व्याख्येतनं जर लक्षात घेतला तर तो असा आहे की ते ऋषीमुनी एकटे निघून जात असत, ते एकटे असायचे, तिथे कोणी नसायचं आणि म्हणून त्यांना ते सहज साध्य होतं. त्यांचा विषय सकारात्मकतेचा वेगळा असेल की मला संसारातनं मुक्त व्हायचंय, मला भगवंताकडे जायचंय, तो संघर्ष असू शकतो. मला वेगवेगळ्या विद्या वेगवेगळ्या अजून काही सिद्धी प्राप्त व्हाव्या म्हणूनही केलेली ती तपश्चर्या असू शकते. आत्ता माझ्याकडे चार सिद्धी आहेत, मला अष्टसिद्धींकडे जायचं आहे, त्याच्यासाठी केलेली जी असेल ती काय तपश्चर्या ती असू शकते. तपश्चर्याचे निश्चित विषय हे फक्त सकारात्मकतेच्याच संदर्भातले असतात असंही नसतं. एका साध्य केलेल्या गोष्टीला थोडं पूरक अजून पुढे जाण्याकरता ती साध्य केलेली गोष्ट मूलभूत धरून त्याच्या पुढचा मार्ग शोधणं, त्या पुढच्या मार्गाकडे जाणं ही सुद्धा एक प्रकारची तपश्चर्या आहे. म्हणजे ते पॉझिटिव्ह थिंकिंग प्लस पॉझिटिव्ह प्लस 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 असं करत करत जाणं हे सुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचारांचाच एक भाग असतो. मग आता हे एकटे राहायचे म्हटल्यानंतर त्याच्यातच बरंच काही आलं. म्हणजे तपश्चर्या ही कळली, एकटं राहणं गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात आल्यावरती एकटं राहणं जिथे मला कोणी कुठल्याही प्रकारचा त्रास देणारं नसेल, मग थोड्याशा आपल्याकडे असलेल्या रोजच्या दैनंदिन जीवनशैलीतल्या गोष्टी कमी असल्या तरी सुद्धा चालतील. पण आपलं शक्यतो निवांतपणा एकटेपणात जर असतो तर मला शांतता लाभेल असा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. आणि तो जेव्हा दृष्टिकोन पक्का असतो तो दृष्टिकोन त्यांचा निश्चित झालेला असतो. पण अवतीभोवतीची परिस्थिती ज्या वेळेला तिथे त्यांना पोषक नसते त्यावेळेला हे नकारात्मकतेचं साम्राज्य उभं राहतं. आणि आपल्याकडे तीच परिस्थिती, एक चार खोल्यांचा ब्लॉक, तीन खोल्यांचा ब्लॉक, दोन खोल्यांच्या ब्लॉकमध्ये राहणारी माणसं एकमेकांशी चांगल्या संबंधात नसतात. काहीतरी घडलेलं असतं तिथे, वितंड असतो, वाद असतो, अपेक्षा असतात, अपेक्षांचा भंग असतो, सगळं आर्थिक चणचण असते, काही असते. आणि त्यातला एखादा कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती म्हणा किंवा महत्त्व नसलेली व्यक्ती म्हणा, पण घरातली एक कुठली तरी व्यक्ती ही व्हिक्टिम जर असेल झालेली तर त्या व्यक्तीच्या भोवती नकारात्मकतेचा फार फार मोठा पगडा असतो. अगदी मुलांना यश परीक्षेत पाहिजे तसं म्हणजे यांच्या अपेक्षेनुसार आलेलं नसलं तरी सुद्धा ती मुलं व्हिक्टिम ठरतात. आपली बायको आपल्याला घरात आल्यावर पाण्याचा काय ग्लास देत नाही आणि इतरांच्या देतात, हा सुद्धा एक नकारात्मकतेचा पगडाच असतो त्याच्यावरती. म्हणजे नकारात्मकता कुठेही लावता येते
आणि नकारात्मकता लावणारे लोक हे अधिकारांनी वागत असतात असं माझं ऑब्झर्वेशन आहे. काल मी आपल्याला एक गंमत सांगतो की मी ज्यावेळेला इकडनं भाषण करून हॉटेलवरती गेलो त्यावेळेला तिथे एक तुमच्या यांच्या कार्यकर्त्यांपैकी एक ग्रस्त आले आणि ते मला म्हणाले, केतकर एक प्रश्न मला तुम्हाला विचारावाचा वाटतो तो असा की तुम्ही जागच्या जागी तडकाफडकी उत्तर देताच कसे? तुम्ही धीरगंभीर चेहरा करून किंवा काहीतरी उद्या सांगतो वगैरे अशा प्रकारचं कधीच बोलत नाही. त्याचा प्रश्न संपायच्या आत तुमच्याकडे उत्तर असतं हे कसं काय? तुमचं वाचन फार दांडगं असतं. म्हटलं माझं वाचन अजिबात नाही. माझ्या जीवनाला कलाटणी आणि तीही त्यातल्या त्यात सकारात्मक कलाटणी देणारे दोन मूलभूत ग्रंथ आहेत. एक तर ज्ञानेश्वरी आमच्या माऊलींची आणि समर्थ रामदासांचा दासबोध. आणि व्यक्तिचरित्र जर म्हणालात तर ती बरीच आहेत. त्यानंतर खालोखाल मी नाव नेहमी घेतो ते वेण्णा अक्कांचं घेतो, ते संत बहिणाबाईंचं पण घेतो. त्याचं कारण असं आहे की नैराश्य, नकारात्मकता ह्या सगळ्यातून आज ते आपल्या स्मरणात आहेत लोक. आणि मी तुम्हाला सांगितलं की मला माहिती नाही, पण आठवण आणि स्मरण याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण दोन्ही गोष्टी बऱ्याचदा सहजगत्या म्हणून बोलून जातो, अहो मला तुमची आठवण येते, अहो मला तुमचं, पण ते काय असतं की आठवण ही प्रासंगिक असते, तिला लाईफ असते, त्याला लाईफ असते. पण स्मरण हे निरंतर असतं, चिरंतन असतं, चिरंजीव असतं. मी आता ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला, समर्थांचा उल्लेख केला, वेण्णा अक्कांचा उल्लेख केला, बहिणाबाईंचा उल्लेख केला. आता इतका काळ वास्तविक लोटलेला आहे तरी सुद्धा मी आठवणीत त्यांना न ठेवता स्मरणात ठेवलेलं आहे. कारण सहज लिहिलंय, अगदी सहज गत्या त्यांची नावं माझ्या पुढे आली. याला म्हणतात की ते स्मरण आहे. स्मरण आहे आज कंटिन्युअस प्रोसेसमध्ये सतत तुमच्या विचारांमध्ये असतं. आणि जेव्हा ते स्मरण तुमच्या विचारांमध्ये सहजगत्या सतत असतं, त्यावेळेला तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलू शकतो आणि सकारात्मकता यातनं घेता येते. समर्थांच्या तपश्चर्यातनं त्यांना काय साध्य झालं आणि त्याच्यातनं त्यांनी पुढे जगाला काय दिलं, हा सगळा ज्या वेळेला त्यातल्या चरित्राचा भाग आपण घेतो ग्रंथ बाजूला ठेवून, त्यावेळेलाही आपल्या लक्षात येतं. माऊलींच्या बाबतीत तर सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह होती, तरी सुद्धा 1200 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वरी आपल्या हातातनं जात नाही. वेण्णा अक्कांचा विचार 400-500 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या मनातनं जात नाही, बहिणाबाईंचा जात नाही. त्यामुळे आयुष्य आणि जीवन याच्यातला फरक ज्याला कळला, आयुष्य हा कुठेतरी नकारात्मकतेकडे जात. म्हणजे म्हणताना लोक म्हणतात ना, काय माझं आयुष्य, अरे काय जगलो मी किंवा काय, ही नकारात्मकता तिथे भोवतील, त्याच्या अभोवताली असते कुठेतरी. पण मग आयुष्य आणि जीवन याच्यामध्ये अंतर आहे. कोणी सहज म्हणतात, अगदी 18-20 वर्षाची मुलं सुद्धा माझ्या जीवनातनं काही घडतच नाही कारण काहीतरी प्रेमभंग वगैरे झालेला असतो. अरे जीवन आणि आयुष्य याच्यामध्ये अंतर आहे. माझ्यासारखा सामान्य ज्यावेळेला एखादा वक्ता कधीतरी मरून पडतो, त्यावेळेला मी असं म्हणतो की माझं, मी 60-व्या वर्षी मेलो बुवा, ते माझं आयुष्य झालं. कारण माझ्यानंतर, माझ्या पश्चात, माझ्या व्याख्यानांचा, माझ्या विचारांचा, माझ्या लेखनाचा काही तसा फारसा उपयोग होणार नाही. आणि तो जर झाला तर माझं आयुष्य जीवनात रूपांतरित होईल. म्हणजे आयुष्य या गोष्टीला एक प्रकारची आयुष्य असतं, आयुर्मर्यादा असतं, आणि जीवनाला मात्र मर्यादा नसते. हा विचार डोक्यात ठेवणं आणि त्यानुसार आपलं विचार, आचार आणि आपलं वागणं, बोलणं, लोकांशी असलेलं, दुसऱ्याला माफ करणं वगैरे, या सगळ्या गोष्टी आयुष्याकडनं जीवनाकडे नेणाऱ्या असतात. ही वस्तुस्थिती आहे. मी माझ्यावरनं बोलतो. मी काल त्या ग्रस्तांना तेच म्हणालो, मी तडक तिथल्या तिथे उत्तर का देऊ शकतो, कारण की हे जे जे मी बोलतो, आज इतकी वर्ष मी जे जे व्यासपीठावरनं बोलत गेलो, मानवी स्वभावाचा, मानवी भावनांचा, मानवी विचारांचा, या सगळ्या ज्या काही संकल्पना घेऊन मी फिर फिर फिरलो भारतभर, आणि ते लिलया सांगत गेलो, लोक काही त्यांना वाटलं त्यांनी ज्यांना मला आठवणीत ठेवायचं होतं त्यांनी आठवणीत ठेवलं, ज्यांना स्मरणात मी राहिलो त्यांच्या स्मरणात मी राहिलो. पण तडकाफडकी उत्तर देतो त्याचं एकमेव कारण म्हणजे जे जे मी काय बोलतो, प्रत्येक शब्द हा माझ्या अनुभवाचा असतो, मला रेफरन्स लागत नाही. कारण मी इतकं बत्तर जीवन जगलेलो आहे, मी कायम विक्टिम कार्डवरती राहिलेलो आहे असं मला म्हणता येऊ शकतं. पण तरीसुद्धा त्यातनं मी स्मरणात एका तरी व्यक्तीच्या जर भारतातल्या असेल तर ते सुद्धा सकारात्मकच आहे असं मी मानतो. मग काय आहे सकारात्मक, काही काय?
मूलभूत सकारात्मक विचार आपल्याला ज्या वेळेला स्वीकारण्याचा आपण विचार करतो की नाही मी आजपासून याचा विचार करणार नाही, नाही करणार मी याचा विचार, कारण हे मला गर्तेत घालते. मग एक लक्षात घ्या, तो विचार ज्या वेळेला तुम्हाला गर्तेत घालतो त्यावेळेला त्या नकारात्मक विचाराला पोषक असं वातावरण अवतीभोवतीच्या घरातल्या लोकांचं समाजाचं असतं, म्हणून तो नकारात्मक विचार आपल्या डोक्यातला जो असतो तो घट्ट होतो. सकारात्मकतेकडे जाण्यासाठी गिरीकंदरात आपल्याला जाता येणार नाही, जबाबदाऱ्या असतात. किंवा पळाला रे, घर सोडून पळाला तो होताच तसला, म्हणजे त्या तपश्चर्येला सुद्धा मागे अशा प्रकारचं बाळंत लावून आपल्याला ते गिरीकंदरात पाठवायला तयार असतात. म्हणजे थोडक्यात असं आहे. मग माझ्याकडे सकारात्मक विचार, सकारात्मक विचारसरणी, सकारात्मक जीवनशैली येईल कशी? खरं आहे तुमचा प्रश्न, अगदी बरोबर आहे. अवतीभोवतीचे लोक, अवतीभोवतीची परिस्थिती ही ज्या वेळेला ठरवते ती परिस्थिती आणि ती लोक की नाही याला या गर्दीतनं मला आधी पहिल्यांदा वैचारिक पातळीवरती बाहेर पडते, त्याच्यातनं गुन्हा झाला असेल, गुन्हा झाला असेल. एक उदाहरण एवढं देतो आणि स्पष्ट होईल त्याचे. माझ्याकडे एक ग्रस्त आले आणि मला म्हणाले की मला तुमच्याकडे सगळं माझ्या मनातलं बोलून टाकावं असं वाटतं. म्हटलं टाका, मी त्याच्याचसाठी. पण म्हणे अहो, तुम्ही म्हटलंय बघा, जर विश्वास नसेल तर नका सांगू, पण माझ्याकडे जवळजवळ आत्ता माझे काय बुद्धी वगैरे हार्ड डिस्क उघडली तर कमीत कमी 4 ते 5 हजार लोकांचं मनोगत माझ्याकडे आहे. त्या मनोगतातनं वस्तुतः मी दुसऱ्याला जर काही दिलं तो स्वार्थीपणा झाला माझ्या हातनं की मी ते कोणालाही सांगितलं नाही, मी त्या मनोगतातनं स्वतःला बदलत गेलो की ही स्टेट ऑफ माइंड माझी पण आहे. ही स्टेट ऑफ माइंड यातनं मी गेलेलो. ही स्टेट ऑफ माइंड कदाचित मला पुढे येणारी असू शकते, माझ्यासाठी तो ठेवावा. आणि म्हणून ते दुसऱ्याला सांगण्याचा प्रश्न निर्माणच होत नाही. त्या माणसाने मला सांगितलं, माझ्यात ही फार मोठी चूक झाली आहे ओकेतकर. त्या चुकीतनं बाहेर येण्यासाठी, सारखे ते नकारात्मक विचार येण्यासाठी, मला सकारात्मकतेकडे जाण्यासाठी मला काय करावं लागेल? मी हा असा, कुणीही माझ्याशी बोलत नाही. त्यांनी सांगितलं ना, फार छान शब्दप्रयोग त्या ग्रहस्थानी केला, ते प्राध्यापक होते. ते म्हणाले, केतकर मी इनव्हॅलिड ठरलो आयुष्य. शब्द फार मोठा वापरला त्यांनी, इनव्हॅलिड, ज्याचा आता काही उपयोग नाही, निरुपयोगी असा मी झालो. म्हटलं हे सगळं बरोबर आहे तुम्ही म्हणताय. म्हटलं तुमच्या आणि माझ्या बोलण्यातला सगळ्यात पहिलं वाक्य तुमचं हे होतं की केतकर मी चुकलेलो आहे, पण तरी सुद्धा मी नकारात्मक विचारांच्या बाहेर जाऊ शकत नाही. अहो म्हटलं, हीच सगळ्यात मोठी सकारात्मकतेची पहिली पायरी आहे की ही चूक मी मान्य केली, मी ही चूक मान्य केली. आणि मग त्याची किती सजा मोठी असते, ती सजा ठरते ही भोवतालच्या लोकांमुळे ती सजा ठरते की तिचं ड्युरेशन काय, तिची लांबी रुंदी काय, तिचं आयुष्य काय त्या सजेचं, हे समाज ठरवत असतो, अवतीभोवती घरातले लोक ठरवत असतात. आणि तिथे खरा म्हणजे पहिला, तिथे पहिला आघात केला तो कुणी करायचा आहे, तर इथे बसलेल्या प्रत्येकाने, बऱ्याच जणांना ही सवय असते. चांगलं काहीतरी चाललेलं असताना मध्येच एखादं सोडून देत. ही माणसं सकारात्मक माणसांच्या बरोबरच जन्म घेत असतात आणि समाजाचं विघटन हे ह्या लोकांमुळे होत असतं. माझा अनुभव आहे, वैयक्तिक अनुभव. पण मग यांचं उच्चाटन कसं होणार? यांचं उच्चाटन होत नाही सहजासहजी. मग एक उच्चाटन करण्याकरता काय दुसरं मी करायचं? तर आपल्यासारखे सकारात्मक असलेले विचारांचे आणि जीवनशैलीचे लोक, त्यांचा समुच्चयच यांना फक्त संपवू शकतो. मग माझ्या घरात सकारात्मक कोणी नाहीच आहे? नसेल, नसेल. पण आमच्यासारखे माणसं जर समाजात जाऊन टाळ फोडून ओरडू लागली, बोलू लागली, अहो तुम्ही एखाद्याला माफ केलं ना की तुम्हाला त्याचं पुण्यही मिळेल, पाप पुण्य वगैरे हे चालतं कारण आजही समाजात. पण तुमच्याच घरातला एक जीव नकारात्मकतेकडे न जाणो तो कुठपर्यंत जाऊन पोहोचेल याचा विचार करा. त्याने काहीही केलेलं असेल, कायद्याच्या चौकटीत गुन्हा असेल तर तो सजा काटून आलाही असेल घरी, आणि मग प्रश्न राहतो तो नैतिक त्याच्या गुन्ह्यांचा. आणि मी स्वतः नैतिकता वगैरे मानतच नाही, माझ्या दृष्टिकोनातून नैतिकता वगैरे सगळं सब्जेक्टिव्ह आहे.
मला असं करायला आवडतं तर दुसरा म्हणतो छे हे काय शोभत आणि हे द्वंद्व हे संघर्ष मला त्याच्यात जायचंच नाही. आणि म्हणून मी सारखं नेहमी सांगताना मी लोकांना सांगतो या नैतिकतेच्या गप्पा मारणं बंद करा. ती जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन माणसाला काही गोष्टी करायला प्रवृत्त करते. ती परिस्थिती निर्णायक ठरते. खरंच निर्णायक असते. कुठलीही परिस्थिती ही निर्णायकच असते. एखाद्या माणसाला गर्तेत घालू शकते, एखाद्या माणसाला गर्तेतनं बाहेर काढू शकते. आणि म्हणून सकारात्मक विचार आणि सकारात्मक जीवनशैली ह्याच्यात जर पदार्पण प्रत्येकाला करायचं असेल तर अवतीभोवतीच्या प्रत्येक माणसाचीही जबाबदारी आहे की माझ्याबरोबर असलेला माझा मित्र, माझे वडील, माझे आई, माझी पत्नी, माझी प्रेयसी, माझी मुलं या सगळ्यांच्या मनात जर एखाद दिवशी एखाद्या गोष्टीचा जर नकारात्मक विचार असेल तर मी त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुझं म्हणणं बरोबर जरी असलं तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर आहे. अहो एवढा एक शब्द पुरेसा असतो. एक शब्द पुरेसा असतो. आणि मागं मी एकदा एका ठिकाणी बोलताना एका भगिनीच्या डोळ्यात पाणी आलं. काय संवाद असतो त्या तान्या बाळाचा जेव्हा आईच्या छातीशी ते बाळ असतं. काहीही वार्तालाप नसतो, काहीच नसतो. पण त्याला भूक लागली हे आईला कळते आणि मला भूक लागलेली आहे माझ्या आईला कळेल हे गृहित धरलेलं असतं. हा संवाद कुठला? मुक्याचा संवाद म्हणावा तर मुक्याचा नाही. बोलतायत का एकमेकाशी? तर चिक्कार बोलतायत पण आवाज नाही. हे काय? मग अशा पद्धतीने एक माणूस आपल्या माणसाशी घरातल्या नाही का वागू शकत? माझ्या पत्नीच्या संदर्भातले माझे नॉर्म्स हे आहेत हे ठरवणारा मी नसतो. तो एक मानवी देह आहे. त्या देहाची सुद्धा काही गरज असू शकते किंवा काही गरजा सुद्धा असू शकतात, त्याच्या मर्यादाही असू शकतात. हा विचार ज्या वेळेला एकमेकांच्यात जाऊन मिसळतो ताबडतोब तिथे सकारात्मकतेचा जन्म होतो. मी आजपासून सकारात्मक विचार करीन हे मुळी जन्माचं उगम नाहीच आहे. जन्माचं उगम माझ्यासारख्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जर विक्टिमाइज केलेला असेल, तो विक्टीम असेल, तर मी त्याच्याशी मात्र खरंच चांगलं वागणार आहे. ह्या विचार डोक्यामध्ये ठेवून माझ्यासारख्या असंख्य असतील हो, काय होत असेल त्यांचं माहिती नाही, मला नाही माहिती. पण मी आहे त्यातलं हे मला माहीत आहे. आणि म्हणून माझ्या बरोबरीने जेवढे म्हणून असतील त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये माझे विचार हे मी सकारात्मक ठेवी. आणि मला असं वाटतं की सकारात्मकतेचा हा सगळा जो काय आपण विचार घेतला आता, तर मग सकारात्मक विचार म्हणजे नक्की काय? एक तर त्या तपश्चर्याची आपली तयारी पाहिजे की हे करायचं नाही आहे, हे करायचं आहे मला. आणि हे सगळं करत असताना ते भोवतालचं वातावरण जे आहे ते वातावरण तुमच्या हातात नाही, अजिबात नाही. आणि म्हणून सकारात्मकतेच्या चर्चांच्यासाठी किंवा प्रवचनांसाठी किंवा भाषणांकरता किंवा साहित्याकरता संख्यात्मक लोक, अवघ विश्व, विश्वातला प्रत्येक मानव ज्या वेळेला इथे येऊन हे समजून घेईल की अरे माझ्यावरती सगळं वातावरण अवलंबून आहे, नकारात्मक आणि सकारात्मक. नकारात्मकतेकडे वळलेल्या माझ्या मित्राला, भावाला, वडिलांना, बायकोला, मुलांना, सगळ्यांना त्यातनं बाहेर पडणे माझी जबाबदारी आहे. त्यांचं काहीही झालेलं असं, त्यांच्या आतनं काही घडलेलं असो, त्यांना हे आश्वस्त करणं त्यांना की अरे हे सगळं आहे पण ठीक आहे ना, पण आपण एकत्र जायचं आहे, बरोबर एकत्र जायचं. मी मगाशी आईचं आणि बाळाचं उदाहरण दिलं. हा कुठला कॉन्फिडन्स आहे? हे कुठलं रिलेशनशिप आहे? कुठलं बॉन्डिंग आहे? हे बॉन्डिंग जे आहे, हे जे रिलेशनशिप आहे, जे नातं आहे, त्याला समर्पण म्हणा, त्याला कैवल्याचा सा कुठलाही शब्द हा थिटाचा हो त्या नात्या. आणि मग हेच नातं. मातृत्व हे फक्त एका महिलेशी, आपल्या आईशी जोडू नका, हे माझं सांगा. एक मित्र पिचलेला त्याला आधार देणारा दुसरा मित्र हा त्याची माऊली, त्याची आई होऊ शकतो. क्षणभर का विना त्याला आईचं रूप आठवेल आणि तो आईच्या प्रेमावर त्या आपल्या मित्राला मदत करेल. ती कसली असेल? आर्थिक असेल, भावनिक असेल, काही मदत असू शकेल, शारीरिक असू शकते. हे मातृत्व हे केवळ महिलेशी जोडून पुरुष मंडळी त्यातनं बाजूला होणार, पुरुष मंडळी त्यातनं बाजूला होणार.
महिलांच्या बाबतीत सुद्धा हो, कमवणं तुमचं काम आहे असं नको आपण म्हणू. त्याला मर्यादा आहेत, त्याचं शरीर आहे, त्याची बुद्धी आहे, त्याच्या हिशेबाने तो मिळवणार. त्याला तुझा हातभार लागला तर प्रॉब्लेम काय, किंवा येता जाता मी सुद्धा कुठेतरी काहीतरी काम बघीन, येता जाता मी सुद्धा काहीतरी शिकून घेईन, काहीही करू शकेन. आपण हातभार लावू एकमेकांना, तुम्ही नका तो ताण घेऊ किंवा तू नको घेऊस तो ताण. आजारी व्यक्ती असेल, अरे होईल ते होईल. आपण एखाद्या कॅन्सरच्या ह्याच्यात उपचाराला चाललोय, जातानाच आपलं सगळं पडलेलं असतं खाली मनात सगळं सगळं, मी मान्य करतो पण एखादा मित्र आपल्या बरोबर आला त्या केमोथेरपीच्या ह्याच्यासाठी उपचारांच्या त्या दिवशी, आणि तो जर त्याला म्हणाला की हे बघ मी आहे तुझ्या, मी आहेच, तू काळजीच करू नकोस, त्यामुळे माझ्या मागे कोणीतरी आहे हा दृष्टिकोन त्याला देणं, त्याच्यातनं या संपूर्ण विश्वामध्ये खऱ्या अर्थाने सकारात्मकता जन्म घे. अजून सकारात्मकतेने जन्म घेतलेला नाही या विश्वात, हे माझं स्वतःचं ठाम मत आहे, खरंच माझं ठाम मत आहे. आणि ती सर्वप्रथम सगळ्यांची जबाबदारी आहे, इट इज अ कलेक्टिव्ह एफर्ट. सगळ्यांची जबाबदारी आहे की माझ्यापासून मी सुरुवात करीन, मी सकारात्मक राहीन, मी सकारात्मक राहिलो की माझं कुटुंब राहील, माझी सोसायटी राहील, माझं राज्य राहील, माझा देश राहील, सगळे सगळे राहतील. त्यामुळे सकारात्मक विचार शिरण्याकरता त्याच्यात मला आधी स्वतःला सकारात्मक हा विचार करणं गरजेचं आहे की माझ्यासारख्या पिचलेल्यांना मी सुद्धा आधार देणार, मला तर या प्रसंगातून बाहेर पडायचंच आहे. पण ते पडता पडता सुद्धा मला जर एखादा हाताशी आला आणि तो माझ्यासारखा असला तर मी त्याला हात देणार, एक से भले दो. आणि मग अशा परिस्थितीत मी पुन्हा पुन्हा सांगेन की सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक जीवनशैली जर हवी असेल, समाजातल्या प्रत्येक माणसाची ती जबाबदारी, ती वेचून बाजूला काढू नका. प्रत्येकाने कंपल्सरी, जनगण येतो ना प्रत्येकाला, इच्छा असो नसो म्हणतात, अगदी छाती पुढे काढून म्हणतात, आणि तो आपल्या स्वाभिमानाचा भाग आहेच. खूप करण भोगलाय आपल्या देशाने, मग तसंच या नकारात्मकतेमुळे खूप भोगलंय आपण, ते जर बाजूला काढायचं असेल तर सकारात्मक एखाद्या गीताचा, गाण्याचा आणि त्याही पलीकडे जाऊन विचारांचा आणि ते विचार अंगीकरण्याचं सामर्थ्य आपल्याला आणणं, हे केवळ राष्ट्रगीतच नसेल, हे वैश्विक गीत असेल. आणि म्हणून आजपासून मी हा विचार करतो की मी जरी व्हिक्टीम असलो, मी तुम्हाला त्रास दिलेला असला, तरी तुमच्याकडनं मिळणारं जे काय मला ते दूषणं आहेत सारखी सतत माझ्याकडे बघणं आहे, मला फेटाळून माझ्याशी, हे सगळं सगळं हे तुमच्यापुरतं मर्यादित असेल. कारण मला माझ्या बरोबरीने माझ्यासारखा पिचलेला दुसरा माणूस जो यायचा आहे माझ्या जीवनात किंवा शोधायचा असेल, मी त्याच्यासाठी आहे. आणि ती सकारात्मक विचारांची पहिली पायरी आहे. दुसऱ्या आता चिठ्ठीकडे आपण बोलू.